नए गली न्यूज़ इंडिया चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। आज रात्री 8 वाजल्यानंतर जे आहे ते लॉकडाऊन सुरू होणार आहे संपूर्णपणे बंद। कशा प्रकारे बंद असणार आहे आणि पोलिसांचं कशा प्रकारे या बंद लक्ष असणार आहे सर? हे पहा, आपल्याकडे आता वीक डेज म्हणजे सोमवारी सकाळी 7 पासून शुक्रवारी संध्याकाळी 8 पर्यंत संचारबंदी आपल्या जमावबंदीचे आदेश आहेत आणि शुक्रवारी 8 वाजल्यापासून संध्याकाळी सोमवारी सकाळी 7 पर्यंत संचारबंदीचे आदेश आहेत। आपल्या माध्यमातून मी तमाम ठाणेकर नागरिक बंधू आणि भगिनींना एक सूचना देऊ इच्छितो आणि एक आवाहन देखील करू इच्छितो। आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की शासनाचे जे आदेश आहेत ते जनहितार्थ आहेत। करोनाचा प्रसार आणि प्रादुर्भाव जो आहे तो आटोक्यात आला पाहिजे, त्याकरता हे आदेश आपण जारी केलेले आहेत आणि आपण अंमलबजावणी सर्व यंत्रणा ज्या आहेत शासनाच्या, पोलीस, महापालिका, जिल्हाधिकारी, सर्व यंत्रणा, आरोग्य यंत्रणा याची अंमलबजावणी करत आहेत। यामध्ये आपल्या सहकार्याचं आम्ही वारंवार आवाहन करतो आणि त्याची नितांत आवश्यकता आहे, समाज हितासाठी ते गरजेचं आहे। आपण एक लक्षात घ्या की सोमवारपासून शुक्रवारपर्यंत सर्वसाधारण जनजीवन आणि अर्थचक्र चालू राहायला पाहिजे या दृष्टीनं आपण प्रयत्नशील होतो, परंतु शुक्रवारी संध्याकाळनंतर 8 वाजल्यानंतर शनिवार आणि रविवार हे दिवस संपूर्ण संचारबंदीचे राहतील। याचा अर्थ असा आहे की आपल्याला शहरामध्ये संचार करण्यापासून बंदी करण्यात आलेली आहे, परंतु अत्यावश्यक अत्यावश्यक सेवा आरोग्याच्या असतील, कोणाला हेल्थची आरोग्याची इमर्जन्सी आलेली आहे, डॉक्टरकडे जाण्याची गरज पडते आहे किंवा औषध क्रिटिकली आणायचं आहे, काही खाद्यपदार्थ लागले तर त्यामध्येही मी सूचित करू इच्छितो की टेकअवे सर्व्हिस वगैरे बंद राहील, फक्त ऑनलाईन ऑर्डर्स आणि होम डिलिव्हरीज चालू राहतील आणि तुम्हाला विनाकारण फिरताना दिसल्यास पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासन तुमच्यावर कठोर कारवाई करू शकतं। खाजगी वाहनं देखील विनाकारण हिंडताना दिसली तर त्यांच्यावरती कारवाई होईल, वेळ प्रसंगी जप्त देखील करण्याचा विचार प्रशासन करेल। हे सर्व आम्ही यासाठी करतो आहोत की आपलं आरोग्य सुरक्षित राहावं आणि करोना आटोक्यात यावा, त्याकरता आपण सर्वांनी आत्तापर्यंत जसं सहकार्य केलं आहे तसंच करत राहावं। शनिवार आणि रविवार आपल्या घरामध्ये वाचन करून, टी व्ही पाहून इत्यादी आपल्या कुटुंबामध्ये वेळ घालवावा आणि विनाकारण घराबाहेर पडू नये, असं मी आपल्याला प्रशासनाच्या वतीनं आवाहन करतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर, साधारणपणे किती स्टाफ आपला पोलिसांचा कर्मचाऱ्यांचा या ह्याच्यामध्ये लागला जाणार आहे आणि जास्तीत जास्त पोलिसांना त्रास होऊ नये यासाठी नागरिकांना आपण जे आता आवाहन केलं, नागरिकांनी जर प्रतिसाद नाही दिला तर कठोर कारवाई पोलीस करणार का? असे बघा, नागरिक सर्व आमचेच आहेत आणि आम्हाला खात्री आहे की आपले नागरिक जे आहेत ते सहकार्य करतील, पण जर वेळ आलीच तर कर्तव्य कठोर आम्हाला व्हावं लागेल आणि आम्ही आवश्यक कार्यवाही करू। वगैरे जे विषय आहेत त्याबद्दल कशा प्रकारचे निर्बंध असणार आहेत आणि समजा काही प्राणी काही मंत्र लोकांचे घरात असतात त्यांना ते पहा, शनिवार आणि रविवार मी आपल्याला पुन्हा एकदा सर्व नागरिक बंधू भगिनींना आपल्या माध्यमातून सांगतो की सर्व अनावश्यक कारवाया ज्या आहेत त्या बंद राहतील आपल्या, त्यामुळे मॉर्निंग वॉकला जाणे, मैदानावर जाणे, गार्डनमध्ये जाणे असले कुठलेही प्रकार यांना परवानगी राहणार नाही आहे। मी पहिल्यांदा सांगितलं त्याप्रमाणे आपण जिथे आहात तिथेच सुरक्षित आणि आनंदात आपला शनिवार आणि रविवार घालवा। त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे पाळीव प्राणी आहेत, डोमेस्टिक ॲनिमल्स, कुत्रं असेल, मांजर असेल, जे कोणी असतील, तर त्यांना देखील त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण होणं आवश्यक आहे। त्यांची जी खाद्यपदार्थाची दुकानं आहेत, पेट शॉप्स असतील किंवा त्यांचे औषध पाणी असेल, क्लिनिक्स असतील, तर हे चालू राहतील। त्याच्यातही तुम्ही इमर्जन्सी असेल तरच त्यांना क्लिनिक्समध्ये नेणं किंवा हे करावं। माझी अशी आपल्याला नम्र विनंती आहे, आवाहन आहे आणि आदेश आहे की शनिवार आणि रविवार अनावश्यक घराबाहेर पडणं टाळा, कार्यवाही आमची होणार नाही आपल्यावर, ती टाळावी अशी मी आपल्याला विनंती करतोय, आवाहन करतोय। तर दूध किंवा मासे या गोष्टी, दूध, मासे, अंडी, ब्रेड हे सर्व जीवनावश्यक आहे आणि ह्याच्या खरेदीसाठी
लोक बाहेर पडली तर त्यांना परवानगी देण्यात येईल, परंतु त्या खरेदीच्या नावाखाली विनाकारण हिंडणं फिरणं हे होऊ दिलं जाणार नाही. आपल्या घरापासनं सगळ्यात जवळ जिथे उपलब्ध आहे तिथेच नागरिकांनी ते घ्यावं. विनाकारण 2-4 किलोमीटर गाडी काढली, फिरायला गेले, बघितलं काय चाललंय, असे प्रकार टाळावेत अशी मी आपल्याला विनंती करत आहे. रविवारी बऱ्याचशा परीक्षा असतात, त्या परीक्षार्थींबाबत काय निर्णय घेतला? सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून हे स्वच्छ करू इच्छितो की परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर जाण्यापासून रोखता येणार नाही, रोखलं जाणार नाही. त्यांना संपूर्ण मुभा आहे, परीक्षा केंद्रावरती ते जाऊ शकतात, आपली परीक्षा देऊ शकतात आणि परत घरी येऊ शकतात. आमच्या प्रशासनातर्फे त्यांना शुभेच्छा आहेत. परंतु परीक्षेच्या नावाखाली जाता येणार नाही, त्यामुळे परीक्षा केंद्राचं ॲडमिट कार्ड आणि स्वतःचं आय कार्ड हे परीक्षार्थींनी जवळ बाळगावं असं मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो.